हेलो स्टूडेंट्स, आई वेलकम ऑल ऑफ यू ऑन द प्लेटफॉर्म ऑफ एमपीपीटी ऑनलाइन लेक्चर सीरीज। माय नेम इज अक्षय लोंढे एंड दिस इज योर चैनल एएचएल लेक्चर। इन लास्ट लेक्चर वी हैव सीन द डिफरेंट एप्लीकेशंस ऑफ पैरेलल एंड परपेंडिकुलर एक्सिस थ्योरम। टुडे आल्सो वी आर गोइंग टू बिगिन विद द एप्लीकेशन ऑफ सेम, दैट इज पैरेलल एंड परपेंडिकुलर एक्सिस थ्योरम, बिकॉज इन लास्ट लेक्चर वी हैव नॉट कंप्लीटेड सक्सेसफुली दैट एप्लीकेशंस। ओके, सो लेट अस बिगिन विदाउट वेस्टिंग मच ऑफ टाइम। First application, that is moment of inertia of disk about an axis passing through its center and perpendicular to its plane. असं सांगितलंय. काय सांगितलंय जरा व्यवस्थित समजून घ्या. एक डिस्क आहे, त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, बरोबर आहे. आणि तो जो ऍक्सिस आहे, ज्या ऍक्सिस भोवती ती डिस्क रोटेट होते, ती पास होते, तो ऍक्सिस पास होतोय. कुठून पास होतोय? तर सेंटर मधून पास होतोय आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे, बरोबर. तो ऍक्सिस प्लेनला परपेंडिक्युलर आहे. ऑलरेडी हा पॉइंट जो आहे तो आपण लेक्चर नंबर 17 मध्ये डिस्कस केलेला होता. बघा, एक अशी डिस्क आहे, ठीक आहे, ही अशी डिस्क इथं दाखवली आहे आणि या डिस्कच्या सेंटर मधून एक ऍक्सिस पास होतोय, ठीक आहे. ज्या ऍक्सिस होती ती डिस्क रोटेट होते. बघा, ही डिस्क आहे, ठीक आहे. आणि सांगितलंय काय की एक ऍक्सिस आहे, तो ऍक्सिस या डिस्कच्या सेंटर मधून पास होते. नक्की कसा? इकडून असा पास होतोय का असा पास होतोय का असा पास होतोय ते आपल्याला कळलं पाहिजे. ऍक्सिसची पोझिशन खूप महत्वाची आहे. ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर आहे आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. परपेंडिक्युलर टू द प्लेन म्हणजे बघा बरं, सपोज हे हॉरिझॉन्टल प्लेन, या हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये डिस्क अशी प्लेस केलेली आहे, तर परपेंडिक्युलर टू प्लेन म्हणजे या पद्धतीने, बरोबर. ऍक्सिस इज परपेंडिक्युलर टू द प्लेन, म्हणजेच आपण काय करूयात, या हॉरिझॉन्टल प्लेन वरती ही डिस्क प्लेस केली आहे आणि हा दाखवूयात आपण ऍक्सिस. जो ऍक्सिस त्या प्लेनला कसा आहे, परपेंडिक्युलर. या ऍक्सिस भोवती ही डिस्क रोटेट होते, ठीक आहे. हिची रॅडियस आहे आर, डिस्कचं मास आहे एम इतकं. तर मोमेंट ऑफ इनर्शिया या केसमध्ये किती येतो? तर आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर अपॉन टू. याचं डिटेल एक्सप्रेशन आपण लेक्चर नंबर 17 मध्ये बघितलेलं आहे, त्यामुळे इथं आपण परत रिपीट करणार नाहीये, ठीक आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क अबाउट अ ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर. एखादी डिस्क असेल, त्या डिस्कच्या सेंटर मधून जर ऍक्सिस पास होत असेल, तर त्या ऍक्सिस भोवती जो मोमेंट ऑफ इनर्शिया येतो त्या डिस्कचा, तो किती येतो? तर एम आर स्क्वेअर बाय टू येतो, ठीक आहे. ओके, आता दुसरी केस समजून घेऊयात. बघा इथं काय दिलंय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क अबाउट अ टँजेंट म्हणजे परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. टँजेंट म्हणजे काय? टच करून जाणारी लाईन, बरोबर आहे. मग त्या टँजेंट भोवती आपल्याला काय करायचं, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. पण तो टँजेंट नक्की कसा आहे हे कळणं गरजेचं. बघा, टँजेंट कसा असू शकतो? असा असू शकतो, बरोबर, टच करून जातोय त्याला टँजेंट म्हणतो. परत टँजेंट असा पण असू शकतो, इकडे जातोय, टँजेंट असा पण असू शकतो, टँजेंट इकडून इकडे पण जाऊ शकतो, कसाही असू शकतो, बरोबर. टच करून जाणाऱ्या लाईनला आपण टँजेंट म्हणतो, बरोबर. त्या टँजेंटच्या अबाउट आपल्याला या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. पण तो टँजेंट नक्की कसा आहे त्याच्यासाठी हे वाचा, परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन म्हणलंय. म्हणजेच परत एकदा सेम तसंच, एका हॉरिझॉन्टल प्लेन वरती ही डिस्क प्लेस केली आहे आणि टँजेंट परपेंडिक्युलर टू प्लेन आहे, म्हणजे असा दाखवावा लागेल, बरोबर. म्हणजे आपण काय करूयात, बघा ही अशी डिस्क दाखवूयात, ठीक आहे. याची डिस्क आहे, हा आहे तिचा सेंटर, ठीक आहे. ही आहे रॅडियस, ही आहे रॅडियस आणि हा असणार आहे टँजेंट. या टँजेंट भोवती किंवा या ऍक्सिस भोवती ही डिस्क रोटेट होते आणि या टँजेंट भोवती या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला विचारला, ठीक आहे. इथं आपण काय करूयात, या पॉइंटला ओ असं नाव देऊया, ठीक आहे. याला ऍक्सिस म्हणलं तरी सुद्धा चालेल, टँजेंट म्हणलं तरी सुद्धा चालेल. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस डिस्क अबाउट द टँजेंट आपण आय टी लिहूयात. या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, तर आय टी इतका आहे असं पण मानू. तर तो किती येतोय तो आपल्याला फाइंड आउट करायचा, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात बघा, या ऍक्सिसला आपण फिक्स्ड ऍक्सिस मानूयात, बरोबर. ज्या ऍक्सिस भोवती बॉडी रोटेट होते त्याला आपण काय म्हणतो, फिक्स्ड ऍक्सिस. मग कसा फाइंड आउट करता येईल, कसा फाइंड आउट करता येईल जरा विचार करा. आपण काय करूयात, सेंटर मधून पास होणारा एक ऍक्सिस दाखवू. सेंटर मधून पास होणारा एक ऍक्सिस दाखवला, ठीक आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस डिस्क अबाउट दिस ऍक्सिस, या ऍक्सिस भोवती सपोज जर डिस्क रोटेट होत असते, तर तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण किती लिहिला असता, आयसी लिहिला असता.
इथं बघा, दोन ऍक्सिस कसे पॅरल आहेत, पॅरल असतील तर पॅरल ऍक्सिस थेरम आपण इथं वापरू शकतो. म्हणून इथं लिहिता येईल बाय पॅरल ऍक्सिस थेरम, बाय पॅरल ऍक्सिस थेरम. कसा असतो पॅरल ऍक्सिस थेरम किंवा काय फॉर्म्युला आहे त्याचा, आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. याचा अर्थ काय, आय ओ म्हणजेच काय, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट ए फिक्स्ड ऍक्सिस. या दोघांपैकी फिक्स्ड ऍक्सिस कोणता, हा या ऍक्सिस भोवती या डिस्कचा मुवमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, आय टी, म्हणजे आय ओ इज इक्वल टू आय टी इज इक्वल टू आय सी म्हणजेच काय, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर. डिस्क मधून किंवा डिस्कच्या सेंटर मधून पास होणारा ऍक्सिस कोणता आहे, हा या ऍक्सिस भोवती डिस्कचा मुवमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, आय सी, आणि तो किती येतो, तर तो येतो एम आर स्क्वेअर अपॉन टू. मगाशीच आपण फाइंड आउट केलं डिस्कचा मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर, एम आर स्क्वेअर अपॉन टू. म्हणजेच मी इथं लिहू शकतो एम आर स्क्वेअर अपॉन टू प्लस एम एच स्क्वेअर. एम म्हणजेच काय, डिस्कचं मास. डिस्कचं मास किती आहे, सपोज एम इतकंच आहे बरोबर, एम, आणि एच स्क्वेअर दिलाय. एच म्हणजे काय, एच इज नथिंग बट अ डिस्टन्स बिटवीन टू पॅरल ऍक्सिस. दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स किती आहे, तर आर आहे, म्हणजेच आर इज इक्वल टू एच असणार आहे. म्हणजेच एच या ठिकाणी मी काय लिहितो, आर लिहितो. एच च्या ठिकाणी आर लिहिलं तर आर स्क्वेअर होईल. ठीक आहे, डिनॉमिनेटर सेम करा. इथं काय येत आहे, एम आर स्क्वेअर अपॉन टू प्लस, दोन ने मल्टीप्लाय केलं आणि डिवाइड केलं, टू एम आर स्क्वेअर अपॉन टू. डिनॉमिनेटर सेम झाला, बघा टू एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर म्हणजे थ्री एम आर स्क्वेअर अपॉन टू. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस डिस्क अबाउट द टँजंट. बरोबर आहे, डिस्क जर टँजंट भोवती रोटेट होत असेल आणि टँजंट भोवती तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल, तर तो येतो थ्री एम आर स्क्वेअर अपॉन टू. ठीक आहे, तर हे दोन्ही पॉइंट व्यवस्थित लिहून घ्या, मग आपण काय करूया डिस्कच्या पुढच्या केसेस बघूया. ओके, आता बघा नेक्स्ट ऍप्लिकेशन बघा, पॅरलल ऍक्सिस आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमचं बघा, जे डिस्कच्या रिलेटेडच आहे. काय दिलंय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट इट्स डायमीटर असं म्हणलंय. जरा रिंगची कंडिशन आठवा, मी रिंग साठी स्पेशली तुम्हाला सांगितलेलं होतं की ज्या वेळेला तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग असू देत किंवा डिस्क असू देत, अबाउट डायमीटर जर सांगितलेलं असेल तर तिथं तीन ऍक्सिस दाखवायचे, दोन ऍक्सिस प्लेनला पॅरलल आणि एक ऍक्सिस प्लेनला परपेंडिक्युलर. हे कायम लक्षात ठेव, रिंग असू देत किंवा डिस्क असू देत, ज्या वेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द डायमीटर सांगितलेला असतो त्यावेळेस दोन ऍक्सिस हे लक्षात ठेवायचं की प्लेनला पॅरलल दाखवायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथे एक डिस्क दाखवली आहे, बरोबर आहे, बघा ही डिस्क आहे. ठीक आहे, सपोज ही डिस्क अशी प्लेस केली तर दोन ऍक्सिस आपण कसे दाखवणार, बघा सेंटर मधून पास होत आहेत, एक ऍक्सिस असा चालला, एक ऍक्सिस असा चालला, एक्स ऍक्सिस सपोज इकडे चाललाय, वाय ऍक्सिस सेंटर मधून पास होणार इकडे जाणार, म्हणजे एक्स आणि वाय ऍक्सिस दोन्ही सुद्धा एकमेकांना परपेंडिक्युलर, बरोबर, एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत आणि प्लेनला कसे आहेत ते दोन्ही सुद्धा पॅरल. आणि तिसरा ऍक्सिस झेड ऍक्सिस जो सेंटर मधून पास होणार आहे जो प्लेनला परपेंडिक्युलर असणार, अशा तीन ऍक्सिस भोवती ही डिस्क काय होते, रोटेट होते असं आपल्याला अज्युम करायचं. हे रिंगच्या बाबतीत सुद्धा आणि डिस्कच्या बाबतीत सुद्धा सेम असाच विचार करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, हा आहे सपोज एक्स ऍक्सिस, ज्याला आपण एक्स एक्स डॅश म्हणूया. ठीक आहे, दुसरा ऍक्सिस मी दाखवतो असा. आता हे दोन्ही ऍक्सिस लक्षात ठेवा कशा आहेत, तर एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, आणि तिसरा ऍक्सिस बघा, एक्स आणि वाय ऍक्सिस हे प्लेनला कसे आहेत, तर पॅरल. ठीक आहे, एक्स इकडे चाललाय आणि वाय इकडे चाललं, आणि तिसरा जो ऍक्सिस आहे तो आहे झेड ऍक्सिस. तिसरा ऍक्सिस आहे झेड ऍक्सिस. ठीक आहे, जो कसा आहे तर प्लेनला परपेंडिक्युलर, हा सेंटर आहे, याला आपण ओ नाव देऊया. आणि या तीन ऍक्सिस भोवती काय होते, तर डिस्क रोटेट होते. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे अबाउट डायमीटर. बघा इथं दोन ऍक्सिस आहेत जे डायमीटर म्हणून काम करतात किंवा दोन ऍक्सिस डायमीटर मधून पास होतात. कोणते, एक्स आणि वाय. बघा की एक्स ऍक्सिस सेंटर मधून इकडे चाललाय, वाय ऍक्सिस इकडे चाललाय, आणि दोघं सुद्धा डायमीटरचं काम करतात किंवा डायमीटर मधून पास होतात. पण झेड ऍक्सिस जो आहे तो फक्त सेंटर मधून पास होतो, त्याला डायमीटर म्हणता येईल का किंवा डायमीटर मधून पास होतोय का, तर तो नाही. झेड ऍक्सिस फक्त सेंटर मधून पास होतो, म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस आणि अबाउट वाय ऍक्सिस कसा असतो, इक्वल असतो. का, कारण की डिस्क जे आहे ती एक्स आणि वाय ऍक्सिसला सिमेट्रिक असणार.
कोणत्याही ऍक्सिसला इथं कशी असणार आहे तर सिमेट्रिक असणार. त्यामुळं एक्स आणि वाय ऍक्सिस भोवती काढलेला मोमेंट ऑफ इनर्शिया त्या डिस्कचा कसा असतो तर सेम असतो. की जेवढे तुम्ही इथं डायमीटर दाखवाल किंवा जेवढे ऍक्सिस तुम्ही डायमीटर मधून पास होणार आहे जर दाखवले तुम्ही तर त्या प्रत्येक ऍक्सिस भोवती लक्षात ठेवा हा सपोज असा डायमीटर दाखवा तुम्ही असा डायमीटर दाखवा असा डायमीटर दाखवा या प्रत्येक ऍक्सिस भोवती काढलेला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वलच असतो. येतं लक्षात? सो एक्स आणि वाय भोवती त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा येणार आहे तर सेम येणार. ठीक आहे, मग आपण बघा या एक्स भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क आय एक्स मानूयात, वाय भोवती त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आय वाय मानूयात. ठीक आहे, आणि झेड ऍक्सिस भोवती त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय झेड मानू. बरोबर, ओके. तर कोणता थेरम इथं वापरता येईल आपल्याला? तर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. बरोबर, कारण की तीनही ऍक्सिस म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे, तीनही ऍक्सिस. बरोबर, सो बाय परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम काय लिहू शकतो आपण? आठवा जरा, फॉर्म्युला काय होता? आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. याचा अर्थ सांगा, झेड ऍक्सिस भोवती त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो काय येणार आहे तो समेशन असतो. कशाच्या इतकं समेशन आहे? तर समेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. समजतंय? सेंटर मधून जो ऍक्सिस चाललाय त्या ऍक्सिस भोवती या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच आय झेड कशा इतका येतो? तर तो येतो समेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस डिस्क अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. म्हणजेच एक्स आणि वाय ऍक्सिस भोवती त्या डिस्कचा जो काय मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे त्यांची ऍडिशन जेवढी काय येईल ती ऍडिशन, आणि झेड ऍक्सिस भोवती काढलेला मोमेंट ऑफ इनर्शिया हा कसा असतो तर इक्वल येतो. बरोबर, पण इथं आपण लिहू शकतो बट आय एक्स इज इक्वल टू आय वाय विच इज इक्वल टू आय डी. मी असं लिहू शकतो की नाही? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस डिस्क अबाउट एक्स ऍक्सिस अबाउट वाय ऍक्सिस कसा असणार आहे? इक्वल. आणि तोच किती असणार आहे? तर अबाउट डायमीटर, म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर आय डी. बरोबर, म्हणजेच मी काय करू शकतो या इक्वेशन वन मध्ये आय एक्स इज इक्वल टू आय वाय च्या ठिकाणी मी आय डी असं टाकू शकतो. म्हणजेच आपल्याला काय मिळेल इथं? देअरफोर आय झेड इज इक्वल टू, किंवा बाय वन असं म्हणा, बाय इक्वेशन वन आय झेड इज इक्वल टू आय एक्स च्या ठिकाणी आय डी प्लस आय डी, आय डी प्लस आय डी टू आय डी. बरोबर, इकडं आय झेड. सो आय डी इज इक्वल टू काय येते बघा बरं, आय डी इज इक्वल टू इथं लिहितो मी आय झेड अपॉन टू, आय झेड अपॉन टू येईल. आय झेड म्हणजेच काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस डिस्क अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर. मग व्यवस्थित आठवा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर. सेंटर मधून जर ऍक्सिस पास होत असेल तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येतो? एम आर स्क्वेअर बाय टू. म्हणजेच आय झेड इज इक्वल टू काय असणार आहे? एम आर स्क्वेअर अपॉन टू. बरोबर आहे, हा वन बाय टू मी साईडला लिहितो आणि आय झेड ची व्हॅल्यू टाकतो एम आर स्क्वेअर अपॉन टू. मग हे किती येतंय? एम आर स्क्वेअर अपॉन फोर येईल. एम आर स्क्वेअर अपॉन फोर, दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट द डायमीटर. असं कोणता थेरम वापरला आपण? परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. येते लक्षात? रिंग मध्ये पण आपण सेम याच मेथडने काय केला होता? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर काय केला होता? फाइंड आउट केला होता. सेम त्याच पद्धतीने मी इथं फाइंड आउट केलं. ठीक आहे, ओके. आता हे नोट डाऊन करा, मग आपण इथं बघूयात इथं काय दिलंय. जरा बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट ए टँजेंट म्हणलंय, टँजेंट टू द सर्कल ऑफ डिस्क. ठीक आहे, आता मगाशी सुद्धा बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट टँजेंट फाइंड आउट केला होता, पण मगाची कंडिशन वेगळी, ही कंडिशन वेगळी. मगाशी सांगितलेलं होतं तिथं की डिस्कला, सॉरी, तो जो टँजेंट आहे तो टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे, पण इथं तसं काय सांगितलंय का की टँजेंट परपेंडिक्युलर टू प्लेन वगैरे काही नाही. बरोबर, मग बघा इथं टँजेंट कसा दाखवणार तुम्ही? जरा रिंगचे डायग्राम बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही आहे डिस्क, हा आहे तिचा सेंटर. बरोबर, ठीक आहे. टँजेंट आपल्याला दाखवायचा आहे, पण टँजेंट परपेंडिक्युलर आहे का? नाही. टँजेंट परपेंडिक्युलर असता तर आपण असं दाखवलं असतो. बरोबर, मगाच्या केसमध्ये. पण इथं टँजेंट परपेंडिक्युलर टू प्लेन असं काही सांगितलेलं नाहीये, म्हणजे आपल्याला टँजेंट असं दाखवावं लागेल. बरोबर, टँजेंट
त्या प्लेनला पॅरलल दाखवावं लागेल, म्हणजे मी असं दाखवणार टँजेंट. हा काय आहे टँजेंट, या ऍक्सिस भोवती ही डिस्क काय होते, रोटेट होते. मग या ऍक्सिस भोवती त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार, तर आय टी इतका येणार. बरोबर, या पॉइंटला तुम्ही ओ नाव दिलं तरी सुद्धा चालेल. हा आहे सेंटर, हा काय सेंटर. बरोबर, मग विचार करा या ऍक्सिस भोवती त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय टी आपण कसा फाइंड आउट करू शकतो. सेम रिंग सारखंच चालू आहे, ठीक आहे. रिंग मध्ये काय केलं, जरा डायग्राम बघितली की तुमच्या लक्षात येईल. रिंग मध्ये काय केलं आपण जरा विचार करा, तर एक आपण काय केलं होता, एक ऍक्सिस दाखवला होता, अजून एक ऍक्सिस, जो ऍक्सिस काय सेंटर मधून पास होतो, म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की हा ऍक्सिस म्हणजेच थोडक्यात एक डायमीटरचं काम करतोय किंवा डायमीटर मधून पास होतोय मी असं म्हणतो. बरोबर आहे, हा जो ऍक्सिस नवीन दाखवलाय हा ऍक्सिस डायमीटर मधून पास होतोय की नाही. बरोबर, मग या ऍक्सिस भोवती जर आपण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर फाइंड आउट केला, कोणता ऍक्सिस जो डायमीटर मधून पास होतोय, तर तो असणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर, सो आय डी असं असेल. बरोबर की नाही, बघा काय केलं आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट टँजेंट सांगितलंय, टँजेंट दाखवला, एक ऍक्सिस मी काय केला डायमीटर मधून पास होतोय असं दाखवला, मग या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर किती असणार आहे आय डी, ठीक आहे. सेंटर पासून इथपर्यंत हे डिस्टन्स किती असणार, हे रॅडियस असणार की नाही. बरोबर आहे, बघा बरं काय दाखवलं, ही अशी डिस्क आहे. बरोबर, एक ऍक्सिस म्हणजे हा जो टँजेंट आहे, बरोबर, जो टँजेंट आहे जो असं दाखवला आहे वरचा ऍक्सिस, आणि एक सेंटर मधून जातोय असं, ठीक आहे. मग हे जे दोन ऍक्सिस आहेत, एक कितनं चाललंय एक कितनं चाललंय, यांच्या मधलं हे जे डिस्टन्स असणार आहे, हे डिस्टन्स हे म्हणजे काय असणार, रॅडियस असणार की नाही, काय असणार आहे तर रॅडियस असणार. बरोबर, तसेच हे दोन ऍक्सिस काय आहेत, पॅरल आहेत. मग दोन पॅरल ऍक्सिस मधलं डिस्टन्स आपण एच न दाखवतो, म्हणजेच इज इक्वल टू मी काय लिहितो, एच लिहितो, आर इज इक्वल टू एच. कोणता थेरम वापरता येईल इथं आपल्याला, पॅरल ऍक्सिस, सो बाय पॅरल ऍक्सिस थेरम, बाय पॅरल ऍक्सिस थेरम काय लिहू शकतो आपण, जरा बघा काय फॉर्म्युला आहे, आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर, असा फॉर्म्युला आहे पॅरलल ऍक्सिस थेरमचा. तुम्हाला कळलं पाहिजे आय ओ म्हणजे काय, आय ओ म्हणजे फिक्स्ड ऍक्सिस भोवती त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. फिक्स्ड ऍक्सिस कोणता यातला, ज्या ऍक्सिस भोवती ही डिस्क रोटेट होते तो ऍक्सिस म्हणजे फिक्स्ड ऍक्सिस. मग कोणता आहे, तर हा जो टँजंट आपल्याला सांगितलंय ज्या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचे, तो म्हणजे असतो फिक्स्ड ऍक्सिस, म्हणजेच हा वरचा ऍक्सिस. बरोबर, मग या ऍक्सिस भोवती त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, आय टी, म्हणजेच मी इथं लिहितो आय टी इज इक्वल टू आय सी, म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट ए डायमीटर. बरोबर, आय सी म्हणजे सेंटर मधून पास होणाऱ्या ऍक्सिस भोवती काढलेला मोमेंट ऑफ इनर्शिया. मग सेंटर मधून जो ऍक्सिस पास होतोय तो म्हणजेच काय, डायमीटर मधून पास होणारा ऍक्सिस आहे. मग याच्या भोवती काढलेला मोमेंट ऑफ इनर्शिया काय, आय डी, म्हणजेच इथं लिहितो आय डी प्लस एम म्हणजेच मास, एच म्हणजेच काय, एच म्हणजेच डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस विच इज नथिंग बट आर, म्हणजेच येणार आहे एम आर स्क्वेअर. आय डी, आय डी ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, आय डी म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट डायमीटर, आपण मगाशीच फाइंड आउट केला, तो येतो एम आर स्क्वेअर अपॉन फोर, एम आर स्क्वेअर अपॉन फोर, ती व्हॅल्यू आपण इथं टाकूयात, एम आर स्क्वेअर अपॉन फोर प्लस एम आर स्क्वेअर. मग हे बघा बरं, डिनॉमिनेटर सेम करा, इथं चारने मल्टिप्लाय करा, चारने डिवाइड करा, तो एम आर स्क्वेअर अपॉन फोर प्लस फोर एम आर स्क्वेअर अपॉन फोर, डिनॉमिनेटर सेम झाला, फोर एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर फाईव्ह एम आर स्क्वेअर अपॉन फोर, दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट टँजेंट, अबाउट टँजेंट, ठीक आहे. पण या ठिकाणी टँजेंट कसं आहे लक्षात ठेवा, टँजेंट परपेंडिक्युलर टू प्लेन नाहीये, ठीक आहे. त्यामुळं इथं जो डिस्कचा मोमेंट ऑफ एनर्जी आहे तो येतोय फाईव्ह एम आर स्क्वेअर अपॉन टू. तर हे ऍप्लिकेशन कशाचे रिलेटेड झाले, डिस्कच्या रिलेटेड, ज्याच्यामध्ये आपण पॅरलल आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वापरला. हे नोट डाऊन करा, आपण पुढचे काही फॉर्म्युले बघूयात. ओके, बघा नेक्स्ट आहे पॅरलल आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमचं ऍप्लिकेशन जे आहे स्फिअरच्या रिलेटेड. स्फिअर म्हणजे काय आपल्याला माहित आहे, चेंडू. बरोबर आहे, तर त्या स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला इथं फाइंड आउट करायचं अबाउट सेंटर.
ठीक आहे. आता या ठिकाणी पण जर स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला जर फाइंड आउट करायचा असेल तर छोटा इलेमेंट कन्सिडर करावा लागेल, इंटिग्रेशनची मेथड वापरावी लागेल आणि मग त्या मेथडने आपल्याला काय करावं लागेल त्याचा फायनल फॉर्म्युला मिळेल. तर ती खूप मोठी आणि लेंदी अशी एक प्रोसेस आहे आणि त्याचं प्रूफही आपल्याला काय युजफुल नाही आहे किंवा आपल्याला एक्झाम मध्ये विचारणार नाही. ठीक आहे, तर बुक मध्ये सुद्धा त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला दिलेला आहे. आपण काय करूयात, या ठिकाणी डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवूयात, तो जास्त युजफुल आहे कारण की आपल्याला फॉर्म्युला लागणार आहे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला. ठीक आहे, जे इम्पॉर्टंट प्रूफ आहेत ते ऑलरेडी मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेत, जे डिस्कच्या रिलेटेड आहे, रॉडच्या रिलेटेड आहे, जिथं आपण इंटिग्रेशन मेथड वापरली होती बरोबर. पण इथं लक्षात ठेवा, स्फिअरच्या रिलेटेड जे प्रूफ आहे ते आपण काही इथं बघणार नाहीये बरोबर. तर इथं मी एक स्फिअर दाखवलंय. ठीक आहे, आणि या स्फिअरचा हा जो सेंटर आहे बरोबर, स्फिअर म्हणजे एक चेंडू दाखवलाय आणि याच्यामधून काय होतोय तर एक ऍक्सिस सेंटर मधनं पास होतोय. ठीक आहे, या पद्धतीने तर या ऍक्सिस भोवती हा स्फिअर रोटेट होतोय. तर याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया किती येतो तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचंय. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्फिअर अबाउट इट्स एक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. बरोबर, काय लिहिलंय बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्फिअर अबाउट इट्स एक्सिस पासिंग थ्रू द सेंटर. सेंटर मधून पास होणाऱ्या एक्सिस भोवती त्या स्फिअरचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया येतो तो येतो 2mr² / 5 इतका. 2mr² / 5 इतका येतो. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती आज आपण एक न्यूमेरिकल सुद्धा सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, त्यामुळे हे महत्वाचं आहे. ठीक आहे, अच्छा आता इथं जरा दुसरी केस बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्फिअर अबाउट इट्स टँजेंट असं म्हणलंय बरोबर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्फिअर अबाउट इट्स टँजेंट बरोबर, म्हणजे हा स्फिअर आहे, हा स्फिअर. ठीक आहे, म्हणजे एक चेंडू आहे. ठीक आहे, आणि याला एक टँजेंट, याला एक टँजेंट असं दाखवूयात आपण. ठीक आहे, या टँजेंट भोवती तो स्फिअर रोटेट होतोय किंवा या ऍक्सिस भोवती तो स्फिअर रोटेट होतोय. याच्या भोवती जर आपण या स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर काढला तर त्याला आपण आय टी म्हणूयात. या पॉइंटला तुम्ही ओ असं नाव देऊ शकता बरोबर, सेंटरला सी नाव देऊ शकता बरोबर. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्फिअर अबाउट द टँजेंट कसा फाइंड आउट करता येईल, काय करूयात आपण, आपण काय करूयात, या स्फिअरच्या सेंटर मधून पास होणारा एक ऍक्सिस दाखवूयात बरोबर. सेंटर मधून पास होणारा हा एक ऍक्सिस दाखवला. ठीक आहे, मग या ऍक्सिस भोवती त्या स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, आय सी इतका. दोन ऍक्सिस दिसत आहेत, कसे ते एकमेकांना पॅरलेल आहेत बरोबर. ठीक आहे, आणि हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स किती असणार आहे जरा विचार करा. सेंटर पासून ते सर्कमफरन्स पर्यंत म्हणजेच रॅडियस आहे. त्याचप्रमाणे दोन ऍक्सिस मधलं हे डिस्टन्स आहे बरोबर. दोन पॅरलल ऍक्सिस मधलं हे डिस्टन्स आपण एच न दाखवतो. या ठिकाणी आपण पॅरलल ऍक्सिस थेरम वापरू शकतो की नाही बरोबर. सो बाय पॅरलल ऍक्सिस थेरम, बाय पॅरलल ऍक्सिस थेरम बरोबर. काय सांगतो पॅरलल ऍक्सिस थेरम आपल्याला, आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. आय ओ म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्फिअर अबाउट ए फिक्स्ड ऍक्सिस. फिक्स्ड ऍक्सिस परत एकदा आलाय बघा. फिक्स्ड ऍक्सिस म्हणजे ज्या ऍक्सिस भोवती आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं, मग हा तो ऍक्सिस आहे फिक्स्ड ऍक्सिस, ज्या ऍक्सिस भोवती हा स्फिअर रोटेट होतोय. या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, आय टी, म्हणजे आय टी इज इक्वल टू आय सी, म्हणजे काय, त्या स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर. सेंटर मधून त्या जो ऍक्सिस पास होतोय त्या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, तर आय सी इतका आहे बरोबर. म्हणजे आय सी म्हणजेच काय, आय सी किती असतो, आय सी म्हणजेच काय, तर त्या स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अशा ऍक्सिस भोवती जो सेंटर मधून पास होतो जो मगाशी आपण ऑलरेडी फाइंड आउट केला 2mr² / 5. बघा हा फॉर्म्युला इथं लागतोय आपल्याला 2mr² / 5. मग इथं लिहू शकतो आपण 2mr² / 5 प्लस इथं काय आहे बघा बरं, एम एच स्क्वेअर. एम म्हणजे काय, स्फिअरचं मास किती येते, एम इतकंच आहे असं मानूया. एच म्हणजेच काय, दोन पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स ते किती आहे, आर इतकं, म्हणजेच mr². ठीक आहे, काय करता येईल, डिनॉमिनेटर सेम करता येईल, 5 ला मल्टिप्लाय करूयात आणि डिवाइड करूयात. हे राहील 2mr² / 5, इथं 5 ना मल्टिप्लाय केलं 5mr²
अपॉन 5, 5 ने डिवाइड केलं, ठीक आहे, डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची ऍडिशन करा, 5 mr² + 2 mr² किती येणार, 7 mr² / 5, हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया त्या स्फिअरचा अबाउट टँक, ठीक आहे, लक्षात येते. बघा या प्रूफ मध्ये किंवा या थेरम मध्ये किंवा या एक्झाम्पल मध्ये आपल्याला आयसी माहिती असणं गरजेचं होतं, आणि आयसी म्हणजेच काय, त्या स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अशा ऍक्सिस वरती जो सेंटर मधून पास, त्यासाठी हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट होता. येते लक्षात, हा माहिती असेल तर तुम्ही त्याच्यावरून हे प्रूफ करू शकता, ठीक आहे. तर हे दोन्ही सुद्धा फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे, दोन्ही सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यावरती डेफिनेटली लक्षात ठेवा, क्वेश्चन विचारला जाण्याचे चान्सेस असतात, ठीक आहे, त्यामुळे दोन्ही लिहून घ्या. ओके, आता नेक्स्ट ऍप्लिकेशन बघायचं आपल्याला, ते कशाच्या रिलेटेड आहे बघा, सिलेंडरच्या रिलेटेड आहे, बरोबर. पॅरलल आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वापरायचा आहे आणि आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिलेंडर फाइंड आउट करायचं, ठीक आहे. ओके, काय सांगितलंय बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिलेंडर अबाउट इट्स ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर म्हणलंय, बरोबर, त्या सिलेंडरच्या सेंटर मधून एक ऍक्सिस पास होतोय आणि तो ऍक्सिस परपेंडिक्युलर टू लेंथ सांगितलंय. मग आपल्याला पहिल्यांदा एक सिलेंडर इथं ड्रॉ करावं लागेल. एक सिलेंडर इथं मी काय करतो, दाखवतो, बघा हा आहे सिलेंडर, ठीक आहे, बरोबर. आता ऍक्सिस इथं दाखवता यायला पाहिजे तुम्हाला, ऍक्सिस पासिंग थ्रू सिलेंडर परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. मग या सिलेंडरची ही आहे लेंथ, ठीक आहे, ही झाली लेंथ, बरोबर. या लेंथला परपेंडिक्युलर आहे कोण, ऍक्सिस, म्हणजे असा असणार, आणि जो सेंटर मधून पास होतोय, मग आता या सिलेंडरचं सेंटर इथंच कुठंतरी असेल, बरोबर, यातनं ऍक्सिस पास होतोय. म्हणजे आपण असं दाखवूयात, द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. आणि या ऍक्सिस भोवती हा सिलेंडर काय होतोय, तर रोटेट होतोय, आणि आपल्याला काढायचंय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट धिस ऍक्सिस, बरोबर. मग या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिलेंडर किती येतोय, तर आय इज इक्वल टू, या सिलेंडरचं मास सपोज एम आहे, ठीक आहे, आणि जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ऍक्सिस पासून, बरोबर, ते परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे ते येते r² / 4 + l² / 12. आता याचं हे जे प्रूफ आहे, हे प्रूफ सुद्धा आपण इथं बघणार नाहीये, कारण की याच्यावरती क्वेश्चन वगैरे विचारला जात नाही आणि आपल्या बुकमध्ये सुद्धा हे प्रूफ दिलेलं नाहीये, त्यामुळे याचा फॉर्म्युला फक्त इम्पॉर्टंट, ठीक आहे. एम म्हणजे काय, सिलेंडरचं मास. आर म्हणजेच काय, आर म्हणजे रॅडियस, कशाची रॅडियस, तर त्या सिलेंडरची रॅडियस, बरोबर. एल म्हणजेच काय, लेंथ ऑफ द सिलेंडर, ठीक आहे. ओके, आता दुसरी केस बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिलेंडर अबाउट इट्स ओन ऍक्सिस असं म्हणलं, बरोबर, अबाउट इट्स ओन ऍक्सिस ऑफ सिमेट्री. चल एक सिलेंडर दाखवूया तिथं, असा सिलेंडर आहे सपोज, ठीक आहे, आणि या सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे अबाउट इट्स ओन ऍक्सिस. या सिलेंडरचा ऍक्सिस कसा असणार आहे, ओन ऍक्सिस म्हणजे हा ऍक्सिस आहे, बरोबर, या ऍक्सिस भोवती तो सिलेंडर काय होतोय, रोटेट होतो या ऍक्सिस भोवती, याला म्हणतात ऍक्सिस ऑफ सिलेंडर, बरोबर. आणि या ऍक्सिस भोवती या सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल, बघा बरं, ही काय असणार आहे, याची रॅडियस, आणि एम म्हणजे काय, त्याचं मास आहे सपोज. तर या केस मध्ये लक्षात ठेवा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिलेंडर जो येणार आहे तो किती येतोय, आय इज इक्वल टू mr² / 2 इतका येतो, बरोबर. आय इज इक्वल टू mr² / 2. एम म्हणजेच या सिलेंडरचं मास, आर म्हणजेच काय, तर रॅडियस, कशाची रॅडियस, तर त्या सिलेंडरची रॅडियस, राहील लक्षात. ओके, आणि ही काय असणार आहे, याची लेंथ, बरोबर, ही त्या सिलेंडरची काय आहे, लेंथ आहे, बरोबर. हे दोन्ही फॉर्म्युले नोट डाऊन करा, मग आपण काही न्यूमेरिकल्स बघूयात. ओके, बघा इथं फर्स्ट न्यूमेरिकल दिलेलं आहे, मार्च 2014 मध्ये विचारलंय बोर्डच्या एक्झाम मध्ये 2 मार्कासाठी, ठीक आहे. काय दिलंय, ए सॉलिड सिलेंडर, बघा सिलेंडरच्या रिलेटेड क्वेश्चन आहे. काय दिलंय बघा, बरे पहिल्यांदा आपण गिव्हन लिहूयात. ए सॉलिड सिलेंडर ऑफ युनिफॉर्म डेन्सिटी ऑफ रॅडियस 2 cm, रॅडियस दिली सिलेंडरची, किती दिली रॅडियस 2 cm, कन्वर्ट करूया त्याला मीटर मध्ये, कसं करणार, -2 ने मल्टिप्लाय केलं, मीटर मध्ये कन्वर्ट झालं, ठीक आहे. पुढं मास दिलेलं आहे, मास एम, ठीक आहे, मास एम इज इक्वल टू 50 ग्रॅम दिलेलं आहे, कन्वर्ट करूया त्याला किलोग्राम मध्ये, ठीक आहे, किती ने मल्टिप्लाय करणार, 10⁻³ ने, बरोबर, हे कशामध्ये कन्वर्ट झालं, किलोग्राम मध्ये झालं, ठीक. इट्स लेंथ, बरोबर, त्या रॉडची लेंथ
सॉरी सिलेंडरची लेंथ दिली आहे. लेंथ किती आहे? 12 सेंटीमीटर आहे. याला पण कन्वर्ट केलं आपण, 12 × 10^2 किती आहे? -2 हे कन्वर्ट झालं मीटर मध्ये. ठीक आहे, काय सांगितलंय बघा, कॅल्क्युलेट इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया, त्या सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. मग अशी डायग्राम आठवा, कोणती केस येते बघा बरं, हा सिलेंडर आहे ठीक आहे, आणि ही त्याची लेंथ आहे एल, आणि हा आहे ऍक्सिस. या ऍक्सिस भोवती जो सेंटर मधून पास होतो आहे, प्लेनला कसा आहे परपेंडिक्युलर आहे किंवा लेंथला परपेंडिक्युलर आहे, या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. फॉर्म्युला बरोबर, फॉर्म्युला काय येतोय आठवा, या केसमध्ये फॉर्म्युला काय येतोय, मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू मास इंटू आर स्क्वेअर अपॉन फोर प्लस एल स्क्वेअर अपॉन 12 असा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला होता बरोबर. एम म्हणजे काय तर मास आहे, कशाचं मास, त्या रॉडचं तरी त्या सिलेंडरचं मास आहे. सिलेंडरचं मास बघा बरं किती आहे, एकदा 50 × 10^-3 आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया, 50 × 10^-3 ठीक. रॅडियसचा स्क्वेअर आहे, रॅडियस किती आहे बघा बरं, रॅडियस आहे 2 × 10^-2, त्याचा स्क्वेअर करायचा. 2 चा स्क्वेअर किती येणार आहे, 4. सो 4 × 10^-2 10^-2 चा पण स्क्वेअर करायचा आहे, म्हणजेच तो किती येणार आहे, 10^-4 येईल बरोबर. 10^-2 चा स्क्वेअर, 10^2 किती आला, -4, डिवाइड बाय किती आहे, 4 आहे, प्लस लेंथचा स्क्वेअर, लेंथ किती आहे बघा बरं, लेंथ आहे 12 × 10^-2, याचा स्क्वेअर करायचा. 12 चा स्क्वेअर किती येतो, 144 × 10^-2 चा स्क्वेअर 10^-4 येणार, आणि याला डिवाइड बाय किती आहे तर 12 आहे बरोबर. ठीक आहे बघा हे कसं सॉल्व्ह करता येईल, 50 × 10^-3 ठीक आहे, 4 ला 4 कॅन्सल, म्हणजे इथं किती उरला, 1. 10^-4 10^-4 ब्रॅकेटच्या बाहेर कॉमन घेऊयात, इथं उरलाय 1 प्लस 12 ने 144 ला भाग लावला, किती उरणार आहे, 12 उरणार आहे बरोबर. 10^-4 मी काय सांगितलं की कॉमन घ्या बाहेर, 10^-4 हे इथं बाहेर आले कॉमन ठीक आहे. 12 ने 13 ठीक आहे, 12 ने 13 13 ने 50 ला मल्टीप्लाय केलं, किती येते, 63 × 65 ठीक आहे, 650 आलं. 10^-3 आणि 10^-4 किती येईल इथं, 10^-7 किती आलं, 7 आलं ठीक आहे. काय करूयात, पॉईंट इथं आहे, दोन घरं अलीकडे आणूयात, म्हणजे किती येणार आहे, 6.50 आलं × 10^2 बघा, दोन घरं लेफ्ट साईडला आलो म्हणजे 10^2 आणि हे 10^-7 म्हणजे हे किती येत आहे, 6.50 इथंच लिहितो आता पुढं, किंवा 6.5 इंटू किती येत आहे, 10^-5 10^-5 किलोग्राम मीटर स्क्वेअर, किलोग्राम मीटर स्क्वेअर एवढा येत आहे आन्सर कशाचं, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस सॉलिड सिलेंडर. इझी होता क्वेश्चन बघा, एवढे सिम्पल क्वेश्चन बोर्डाला वगैरे विचारले जातात, फक्त तुम्हाला फॉर्म्युले माहिती असायला पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आन्सर बघा आलाय 6.5 × 10^-5 किलोग्राम मीटर स्क्वेअर. ओके चला हे नोट डाऊन करून घ्या, लगेच आपण काय करूयात, पुढचा क्वेश्चन लिहूयात. व्हिडिओ पॉज करा, पॉज केला ठीक आहे, लिहिला ठीक आहे, पुसू, अच्छा पुसून टाकतो बघा, इथं पुढचा क्वेश्चन आपल्याला बघायचा लगेच इथं. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, इम्पॉर्टंट आहे बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन इथं बोर्ड वरती लिहितो मी, ए युनिफॉर्म सॉलिड स्फिअर, युनिफॉर्म सॉलिड स्फिअर हॅज रॅडियस 0.2 मीटर अँड डेन्सिटी 8 × 10^3 किलोग्राम पर मीटर क्यूब, फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टेंजेंट
to its सरफेस ठीक आहे. बघा क्वेश्चन स्फिअर च्या रिलेटेड काय दिलाय क्वेश्चन. ए युनिफॉर्म सॉलिड स्फिअर हॅज रॅडियस 0.2 मीटर. बघा पहिल्यांदा आपण गिवन लिहूयात. रॅडियस किती दिली आहे? 0.2 मीटर दिली आहे. ठीक आहे. डेन्सिटी दिली आहे कशाची? तर त्या सॉलिड स्फिअर साठी डेन्सिटी रो इज इक्वल टू काय येणार आहे? 8 × 10³ किलोग्राम पर मीटर क्यूब. फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टैंजेंट म्हणलं. मगाची डायग्राम आठवा. हा स्फिअर आहे आणि त्या स्फिअरला टैंजेंट असं. या टैंजेंट भोवती स्फिअर रोटेट होतोय. ठीक आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्फिअर अबाउट दिस टैंजेंट. फॉर्म्युला काय येतोय बघा बरं. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्फिअर आय इज इक्वल टू 7mr² / 5 असा फॉर्म्युला होता. बरोबर सापडलं का तुमच्या नोटबुक मध्ये? मिळेल तुम्हाला 7mr² / 5. ठीक. एम म्हणजे काय? मास आहे. मास दिले का नाही दिलेलं? रॅडियस. रॅडियस दिलेली आपल्याला. मास कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला कशावरून? या डेन्सिटीवरून. बघा डेन्सिटी इज इक्वल टू आपल्याला माहित आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन काय असतं? तर व्हॉल्यूम. याच्यावरून मास इज इक्वल टू काय येईल? मास इज इक्वल टू रो इंटू व्ही म्हणजे डेन्सिटी इंटू काय असणार आहे? व्हॉल्यूम. बरोबर. ठीक. काय आलंय बघा. मास आपल्याला मास माहिती नाहीये या ठिकाणी, पण आपल्याला डेन्सिटी माहिती आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास कॅल्क्युलेट करता येईल. रो आणि व्ही एकमेकाला मल्टीप्लाय होतील. व्हॉल्यूम कशाचा? व्हॉल्यूम स्फिअरचा व्हॉल्यूम. बरोबर. रो इंटू स्फिअरचा व्हॉल्यूम काय आहे? फॉर्म्युला काय? तर 4/3 पाय आर क्यूब असा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. 4/3 πr³. आर आपल्याला माहित आहे. रॅडियस ऑफ स्फिअर आपल्याला दिलेली आहे. बस सगळ्या व्हॅल्यू आहेत. ठीक आहे. एकतर तुम्ही मास सेपरेट कॅल्क्युलेट करा आणि नंतर काय करा, इथं सबस्टिट्यूट करून आयची व्हॅल्यू फाइंड आउट करा तरी चालेल. किंवा आपण एक काम करू शकतो, डायरेक्टली मास साठी आपण हीच व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. मासच्या ठिकाणी काय करूयात? हा फॉर्म्युलाच उचलून टाकूयात. म्हणजे आपल्याला काय मिळेल? डायरेक्टली मोमेंट ऑफ इनर्शिया मिळून जाईल. कसा मिळणार? नाव बघा बरं. आय इज इक्वल टू काय करतो मी? 7/5 साईडला लिहितो. 7/5 साईडला लिहिलं. मासच्या ठिकाणी ही पूर्ण टर्म टाकतो. बरोबर आहे. काय ती टर्म बघा बरं. रो इंटू 4/3 πr³. बरोबर. ठीक. आणि मल्टीप्लाय बाय आर स्क्वेअर. आता इथं आपण कॅपिटल आर दाखवलाय, त्यामुळे एक काम करूयात आपण इथं सुद्धा कॅपिटल आरच दाखवूयात, जेणेकरून आपल्याला मल्टीप्लाय करता येईल. ठीक आहे. आर म्हणजेच काय? रेडियस ऑफ स्फिअर आहे. ठीक आहे. 4/3 πr³ आणि मल्टीप्लाय बाय हा आर स्क्वेअर आहे. मल्टीप्लाय बाय हा आर स्क्वेअर. जरा बघा हे सॉल्व्ह करता येईल आपल्याला. 7 × 28 5 × 3 = 15. ठीक आहे. रो आहे तसाच. पायची व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकताय 3.142. इथं आर क्यूब इंटू आर स्क्वेअर हे किती येणार आहे? r⁵. बस सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत का? बघा रोची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. रोची व्हॅल्यू आहे 8 × 10³. बरोबर. मग कसं सॉल्व्ह करता येईल बघा. 28/15 किती आहे रो? 8 × 10³ म्हणजेच 8000 आहे थोडक्यात. तुम्ही 8000 व्हॅल्यू घेतली तरी सुद्धा चालेल, किंवा 8 × 10³ आहे तसं ठेवलं तरी सुद्धा चालेल. पायची व्हॅल्यू घ्या 3.142 आणि आर रॅडियस. रॅडियस किती दिले बघा? 0.2 × 10²² किती आहे? तर 5 आहे. आता हे तुम्हाला काय करावं लागेल? हे सॉल्व्ह करावं लागेल. कॅल्क्युलेशन एकतर लॉग टेबल वापरा. लॉग टेबल वापरून तुम्हाला आन्सर मिळेल. बघा आन्सर किती येत आहे बघा मी सांगतो तुम्हाला. आन्सर येते 15.02 किलोग्राम मीटर स्क्वेअर. एवढा आन्सर येते. चेक करा तुम्ही. लॉग टेबल वापरा. लॉग टेबल वरून तुम्हाला आन्सर याचे मिळून जाईल. ठीक आहे. तर हा झाला सेकंड क्वेश्चन. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात याच्या पुढे. ओके बघा आता लास्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन तुमच्या बुक मधला आहे. क्वेश्चन नंबर 20. पण बुक मध्ये जे आन्सर दिले ते आन्सर चुकीचं आहे. बघूयात आपण याचं करेक्ट आन्सर काय येतं. बिग डम्बेल इज प्रिपेअर्ड बाय युझिंग अ युनिफॉर्म रॉड. डम्बेल सगळ्यांना माहिती असेल, जिम मध्ये एक्झरसाइज साठी युज करतात.
ठीक आहे. तो जो डंबेल आहे तो कसा प्रिपेअर केलाय, एका युनिफॉर्म रॉड पासून ज्याचं मास आहे 60 ग्रॅम, लेंथ दिली आहे 20 सेंटीमीटर. ठीक आहे, एक रॉड आणि त्या रॉडला दोन स्पियर जोडलेले असतात, डंबेल असा तयार होतो. ठीक आहे, टू आयडेंटिकल सॉलिड स्पियर, दोन भरीव स्पियर आहेत, त्यांचं मास आहे 50 ग्रॅम, रॅडियस आहे 10 सेंटीमीटर. ठीक आहे, ईच आर ऍट टू एंड, दोन एंडला ते दोन्ही स्पियर काय केले, जोडलेले आहेत. ठीक आहे, त्या रॉडच्या दोन्ही एंडला जोडलेत आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डंबेल फाइंड आउट करायचं. ठीक आहे, आपण एक काम करूयात, पहिल्यांदा डायग्राम काढूयात डंबेलची. हा आहे रॉड. ठीक आहे, इकडे एक स्पियर आहे, दोन आयडेंटिकल स्पियर दोन एंडला काय केलेत असे जोडलेले आहेत आणि आपल्याला काय करायचंय, दोन्ही स्पियर लक्षात ठेवा सेम साईजचे आहेत. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस डंबेल फाइंड आउट करायचंय. ठीक आहे, अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर, म्हणले या डंबेलच्या सेंटर मधून एक ऍक्सिस पास होतोय आणि तो ऍक्सिस कसा आहे, परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ आहे. ही टोटल लेंथ आहे डंबेलची, या लेंथला परपेंडिक्युलर म्हणजे ऍक्सिस असा असणार आहे. ठीक आहे, असा ऍक्सिस असणार आहे, या ऍक्सिस भोवती डंबेल रोटेट होतोय बरोबर आणि आपल्याला फाइंड आउट करायचं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस डंबेल. ठीक आहे, आपण एक काम करूयात, पहिल्यांदा गिवन लिहूयात. बघा, रॉड साठी आपण कॅपिटल लेटर वापरूयात त्याचे डायमेन्शन, स्पियर साठी आपण स्मॉल लेटर वापरूयात. काय दिले बघा, रॉडचं मास दिलेलं आहे बरोबर, लेंथ ऑफ सॉरी मास ऑफ रॉड, मास ऑफ रॉड किती दिलंय 60 ग्रॅम, कॅपिटल लेटर मी वापरतोय रॉड साठी. ठीक आहे, आणि लेंथ, लेंथ किती दिली आहे बघा बरं, लेंथ आहे 20 सेंटीमीटर. कन्वर्ट नाही केलं मीटर आणि किलोग्राम मध्ये तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, स्पियर साठी काय दिलंय बघा बरं, स्पियरचं मास स्मॉल एम म्हणूयात आपण, 50 ग्रॅम दिलंय आणि रॅडियस दिली आहे, रॅडियस किती आहे 10 सेंटीमीटर बरोबर. ठीक आहे, बघा टोटल लेंथ किती आहे रॉडची 20 सेंटीमीटर म्हणजे ही बरोबर. मग हा जर सेंटर असेल तर हे किती असणार आहे, L/2 असेल, हे किती असणार आहे, L/2 असणार आहे. ठीक आहे, बर, हा सेंटर आहे, सेंटर पासून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे रॅडियस असणार आहे आर इतकी. ठीक आहे, हा सेंटर आहे याला आपण ओ नाव देऊया चला, आणि हा स्पियरचा सेंटर आहे याला आपण सी नाव देऊया. ठीक आहे, बर, आता कसं फाइंड आउट करता येईल डंबेलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, आपण एक काम करूयात, आपण रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस प्लस एका स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढूयात आणि त्याला दोन ने मल्टिप्लाय करूयात, असंच करता येईल ना बरोबर. रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस प्लस एका स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस मल्टिप्लाय बाय टू बरोबर. स्पियरचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे एका स्पियरचा, तेवढाच या स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे या ऍक्सिस भोवतीचा. सोपी गोष्ट आहे, काय करायचं, फक्त या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस फाइंड आउट करायचा प्लस त्याच्यामध्ये 2 × एका स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया करायचा, आपल्याला डंबेलचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळून जाईल. मग काय करता येईल, इथे तसं लिहिता येईल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डंबेल इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड बरोबर प्लस 2 × मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पियर बरोबर आहे का, कारण की कोणत्याही एका स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केला आणि त्याला दोन ने मल्टिप्लाय केला की दोन्ही स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळतो. ठीक, सो आय इज इक्वल टू बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड, रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड आउट करता येईल. मगाशी आपल्याला सॉरी पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण रॉडचं एक्सप्रेशन बघितलं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर, फॉर्म्युला काय येतो, ML² / 12 बरोबर. ठीक आहे, प्लस 2 × मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पियर. आता स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा पण कोणत्या ऍक्सिस भोवती, या ऍक्सिस भोवती बरोबर, या ऍक्सिस भोवती त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे तो असणार आहे आय ओ बरोबर. पण कसा फाइंड आउट करणार, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं एक ऍक्सिस दाखवावं लागेल, इथं एक ऍक्सिस दाखवावं लागेल, या ऍक्सिस भोवती स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे आय सी बरोबर. दोन ऍक्सिस कसे आहेत, पॅरल पॅरल असतील तर पॅरल ऍक्सिस थेरम वापरता येईल. फॉर्म्युला काय आहे पॅरल ऍक्सिसचा, आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस ML² बरोबर. हा काय मिळाला आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस स्पियर अबाउट ए फिक्स्ड ऍक्सिस
बरोबर आय ओ म्हणजेच काय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द स्पियर अबाउट ए फिक्स्ड ऍक्सिस विच इज इक्वल टू आय सी म्हणजे काय आय सी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द स्पियर अबाउट ए ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर बरोबर या स्पियरचा या ऍक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस एम एच स्क्वेअर एम म्हणजे काय एम म्हणजे त्या स्पियरचा मास आपण स्मॉल लेटरने घेतलाय त्याला स्मॉल एम म्हणतो आणि एच म्हणजे काय दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स बरं म्हणजे थोडक्यात हा फॉर्म्युला बरोबर हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला मी ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहिणार आहे काय येणार आहे तो आय सी प्लस एम एच स्क्वेअर आय सी प्लस स्मॉल एम एच ठीक आहे आता हे कळलं पाहिजे तुम्हाला काय येणार आहे बघा जरा हे आहे एम एल स्क्वेअर अपॉन ट्वेल्व प्लस टू इंटू ब्रॅकेट आय सी म्हणजे त्या स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ऍक्सिस होती बरोबर तो कसा फाइंड आउट करणार काय फॉर्म्युला त्याचा आठवा बरं टू अपॉन फाईव्ह एम आर स्क्वेअर बरोबर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पियर अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर आपण मगाशीच त्याचा फॉर्म्युला बघितलेला होता फॉर्म्युला काय आहे त्याचा टू अपॉन फाईव्ह बरोबर टू अपॉन फाईव्ह एम आर स्क्वेअर ठीक आहे हे झालं आय सी साठी प्लस प्लस एम आता एच स्क्वेअर बघा एच स्क्वेअर एच म्हणजे काय दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स आता हे कसं कॅल्क्युलेट करता येईल इथून ते इथपर्यंत किती आहे एल बाय टू आणि हे किती आहे एवढं डिस्टन्स हे आहे आर म्हणजे एल बाय टू प्लस आर हा असणार आहे तुमचा एच एल बाय टू प्लस आर बरोबर हा असणार आहे तुमचा एच त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे इथं स्क्वेअर करा आता इथं सगळ्या किमती टाकाव्या लागतील मग तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डम्बेल मिळेल ठीक आहे व्हॅल्यू टाकूयात आपण एम कॅपिटल एम किती आहे बघा बरं सिक्स्टी इंटू एल स्क्वेअर कॅपिटल एल किती आहे ट्वेंटी ट्वेंटीचा स्क्वेअर ट्वेंटीचा स्क्वेअर डिवाइड बाय किती आहे ट्वेल्व प्लस टू ब्रॅकेटमध्ये टू अपॉन फाईव्ह स्मॉल एम किती आहे फिफ्टी इंटू स्मॉल आर किती आहे टेन टेनचा स्क्वेअर आहे प्लस स्मॉल एम किती आहे बघा बरं फिफ्टी ठीक आहे आर आर किती आहे बघा बरं आर आहे टेन टेन प्लस एल बाय टू कॅपिटल एल किती आहे ट्वेंटी ट्वेंटी बाय टू आणि याचा स्क्वेअर आता हे सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला ठीक आहे बारानं साठला भाग जाईल बारा पंचे साठ फाईव्ह वीसचा स्क्वेअर चारशे प्लस टू इंटू ब्रॅकेट दहाचा स्क्वेअर किती येतो शंभर शंभरनं पाचनं डिवाइड केलं किंवा पाचनं पन्नासला डिवाइड करा किती येतं हे दहा दहा दुने वीस वीस गुणिले दहाचा स्क्वेअर किती आहे शंभर ठीक आहे प्लस इथं काय येतं जरा बघा हे पन्नास आहे तसेच आणि दोननं वीसला डिवाइड केलं तर येते दहा दहा आणि दहा वीस वीसचा स्क्वेअर किती येतो चारशे म्हणजे हे चारशे आलं बरोबर आता हे सोडवायचं फक्त हे किती येते पाचोक वीस प्लस टू इंटू ब्रॅकेटमध्ये किती येत आहे बघा बरं टू थाउजंड बरोबर वीस न शंभरला मल्टिप्लाय केलं 2000 आले आणि हे किती येत आहे बघा बरं पाचोक वीस आणि हे तीन शून्य एक दोन तीन असेल ठीक आहे बर आता पुढं 2000 आहे तसेच प्लस टू इंटू ब्रॅकेटमध्ये बघा हे 20000 अधिक 2000 म्हणजे येते 22000 22000 बरोबर 22000 22000 इंटू टू 44000 44000 प्लस 2000 म्हणजे 46000 म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया किती येते बघा इथंच लिहितो फायनल आन्सर हे 2000 आहे तसेच प्लस किती येत आहे 44000 ठीक आहे अधिक मग या ठिकाणी काय होणार आहे 44000 अधिक 2000 म्हणजे 46000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर दिस इज द फायनल आन्सर ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट डम्बेल ठीक आहे तर आजचं लेक्चर मी इथंच थांबवतोय आज आपण काही न्यूमेरिकल्स बघितले काही फॉर्म्युले बघितले ठीक आहे तर सगळेच्या सगळे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवायचा प्रयत्न करा न्यूमेरिकल व्यवस्थित समजून घ्या येते लक्षात नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहा लिहून माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवायचं आहे मला ठीक आहे आजचा लेक्चर थांबवतो तोपर्यंत स्टडी करत राहा ऑल द बेरी बेस्ट